भाजप नेते पंकज मुंडे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज मध्य प्रदेशला दिलासा देणारा एक महत्वाचा निर्णय आलाय. ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न होता, एकीकडे मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणात दिलासा मिळतो तर दुसरीकडे राज्य सरकारला एक मोठा फटका देखील बसलाय. मला असं वाटतं की आतापर्यंत जे खोट्या पद्धतीने लोकांना मिसगाईड केलं जात होतं हे स्वयंस्पष्ट झालेलं आहे. मध्य प्रदेशची मी प्रभारी सहप्रभारी आहे आणि मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्याही पेक्षा महत्वाचं आहे की मध्य प्रदेशमध्ये ओबीसीचं आरक्षण वाचवलंय, राजकीय आरक्षण, आणि तिथल्या भविष्यातला ओबीसीचा प्रश्न सोडवलेला आहे तिथल्या सरकारने. सरकार मायबाप असतं, सरकार कुठल्या पक्षाचं नसतं. तसंच या सरकारने सुद्धा इथल्या राजकीय ओबीसीच्या आरक्षणाला सुरक्षित केलं पाहिजे, जे त्यांनी केलेलं नाही. मध्य प्रदेशमध्ये असा कोणता पॅटर्न वापरला गेला ज्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आणि राज्य सरकारनं तो वापरावा का यासाठी जो पॅटर्न आरक्षण देतो तो पॅटर्न त्यांनी वापरला. जो पॅटर्न आरक्षण नाही देत तो पॅटर्न या सरकारने वापरलाय, म्हणून इथे आरक्षण मिळत नाही. काय पॅटर्न आहे? सगळ्या गोष्टी कायद्याने बांधील आहे. प्रत्येक खात्यामधले निर्णय हे कायद्याला बांधील आहे. कायदे बदलण्याचा अधिकार कायदेमंडळाला आहे, अमेंडमेंट करण्याचा, नॉट बदलण्याचा. अमेंडमेंट करू शकतो कायद्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे हातात असताना, विरोधी पक्ष पूर्णपणे समर्थन करत असताना द्यायचंच नाही ओबीसी आरक्षण, अशा पद्धतीचे हे वागणं आहे. इम्पेरिकल डेटा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आरक्षणाचा प्रश्न हा पेंडिंग राहणार आहे. मध्य प्रदेश सरकारने इम्पेरिकल डेटा दिला होता अशा पद्धतीची माहिती मिळेल. मध्य प्रदेश सरकारने इम्पेरिकल डेटा खूप आधी दिलेला आहे. मध्य प्रदेश सरकारचा इम्पेरिकल डेटा तयार आहे. त्यांनी त्याच्यामध्ये अत्यंत श्रम घेऊन ते काम केलेलं आहे. त्यांची भावनाच ओबीसी आरक्षण वाचवण्याची होती, म्हणून ते वाचलंय. जवळपास एक दीड वर्ष झालं जेव्हा कोर्टाचा निर्णय आला, 4 मार्चला निकाल आला होता. आजपर्यंत जर आपण पाहिलं तर इम्पेरिकल डेटाचा जो प्रश्न राज्य सरकारचा आहे, अजूनही ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाहीये. करायची इच्छा दिसत नाहीये. मी ओबीसी सगळ्या नेत्यांना विनंती करते, महाराष्ट्रामध्ये जे मंत्रीपदावर विराजमान आहेत, ते मंत्रीपदापेक्षा ओबीसीच्या भविष्याचा विचार त्यांनी करा. मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे, आता तुम्ही कशा पद्धतीनं महाराष्ट्राचं जे आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो सोडवण्यासाठी प्रयत्न करणार? मला असं वाटतं की आता मी माझ्या नेत्यांना सांगेन की तुम्ही अपील करा एक कोर्टामध्ये, आणि पक्ष म्हणून करा, पब्लिकच्या साठी करा, पण एक करा की सुप्रीम कोर्टाने, ज्या सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राचं आरक्षण नाकारलंय, त्यांना अपील करा की मध्य प्रदेश पॅटर्न इकडे लावायला आम्हाला आणखी थोडा वेळ द्यायला. कारण ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या तर त्या 5 वर्ष तो विषय राहतो आणि ते एक प्रेसिडेंट तयार होतो, मग परत कोणीतरी कोर्टात जाईल. तर लांबल्या निवडणुका तर अजून 4-5 महिने लांबावे. मध्य प्रदेशात तर 2 वर्ष लांबल्या. आपण पहिल्यास अशा पद्धतीनं पंकज मुंडे यांना कुठेतरी प्रतिक्रिया व्यक्त म्हटलेलं आहे की केंद्राकडे जाऊन स्वतः मी आमच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती करेल आणि राज्य सरकार ज्या पद्धतीनं मध्य प्रदेशला दिलासा मिळाला आहे तसंच राज्य सरकारला मिळावा यासाठी प्रयत्न करेल. कॅमेरामन अनिल संगरेसह निलेश बुधावली, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.